मित्रांनो, डोकेदुखीपासून त्रास होत असेल, मायग्रेनचा त्रास असेल, तर त्यापासून अगदी सहजतेने घरच्या घरी सुटका करून देणारा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने अगदी सहजतेने आपल्या डोकेदुखीच्या समस्या निघून जाण्यास मदत होणार आहे। आणि हा उपाय अगदी साधा सोपा आणि नॅचरल असून याचा कुठलाही साइड इफेक्ट न होता आपल्या डोकेदुखीच्या समस्या अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते। चला तर मग बघूया कोणता आहे तो उपाय। मित्रांनो, उपाय दाखवण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे। आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। यासाठी प्रथम आपण एक चमचा भरून ओवा भाजून घेणार आहोत। हा ओवा छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा, ओवा छान भाजून झाला आहे। आणि दोन चमचे भरून आपण या ठिकाणी बदाम तेल घेणार आहोत। बदाम तेल हे आपल्या डोकेदुखीवर खूप उपयुक्त ठरते। आणि यामध्ये थोडासा कच्चा ओवा टाकायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आणि हे असेच थंड होऊ द्या। आणि हे थंड होत आहे तोपर्यंत जे आपण ओवा घेतला आहे तो ओवा एका कॉटनच्या कपड्यात टाकून घ्या आणि याप्रमाणे याची एक पुडी तयार करा या पद्धतीने। आणि याप्रमाणे कपाळावर हे गरम असतानाच हळूवारपणे शेक द्यायचा आहे। या पद्धतीने जर शेक केला तर नक्कीच तुमच्या मायग्रेनचा त्रास हळूहळू पूर्ण निघून जातो। आणि याबरोबरच मस्तकावर या ठिकाणी देखील हे गरम गरम असताना याने शेक द्या। आणि हे जे ऑइल आहे याने देखील थोडेसे कोमट असतानाच याप्रमाणे गोल आकार हळूहळू मसाज करा। या पद्धतीने जर तुम्ही मसाज केली तर नक्कीच तुमचा मायग्रेनचा त्रास अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे। ज्यावेळेस तुमचे डोके दुखत आहे त्यावेळेस तुम्ही या तेलाचा वापर करा किंवा त्याप्रमाणे शेक द्या, नक्कीच तुमच्या मायग्रेनचा त्रास अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते। आणि असेच अर्धा ते एक तास झोपून राहा, म्हणजे यामुळे शांत देखील वाटते आणि डोके देखील अगदी सहजतेने बरे होण्यास मदत होते। आणि हे जे ऑइल आहे हे तुम्ही तयार करून एका बॉटलमध्ये असेच भरून ठेवा, याला गाळू नका, म्हणजे यामध्ये ओव्याचा अर्क तसाच राहील। आणि ज्यावेळेस तुमचे डोके दुखत आहे त्यावेळेस तुम्ही या तेलाचा वापर करू शकता। आणि ज्यावेळेस तुमचे डोके दुखत आहे त्यावेळेस हे तेल कोमट करून मग वापरा। या दोन्ही उपायांचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमच्या मायग्रेनच्या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल, चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।